रत्नागिरी जिल्ह्यातील अत्यंत स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे अशी ओळख असलेल्या दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांना सध्या गालबोट लागलं आहे. कारण इथल्या सौंदर्याला बाधा पोचवणारी चरसची पाकिटं दापोली तालुक्यातल्या विविध समुद्रकिनाऱ्यांवर सध्या लागोपाठ सापडत आहेत. सीमाशुल्क विभागाने जवळपास 200 किलो चरस विविध समुद्रकिनाऱ्यांवर दापोली तालुक्यात जप्त केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर सध्या मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली जात असून गेले 4 दिवस सातत्याने दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर 222 किलो चरस सीमाशुल्क विभागाला या शोधमोहिमेत सापडली आहे. दापोली तालुक्यात सातत्याने अशा प्रकारे चरसची पाकिटं सापडत असल्याकारणाने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील केळशी, मुरुड, हरणई, लाडघर, कोळथरे या समुद्रकिनाऱ्यावर सीमाशुल्क विभागाच्या वतीने ही शोधमोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये 242.41 किलो चरस आढळून आलं. दापोली तालुक्यातील कर्दे समुद्रकिनारी 10 किलो चरस आढळून आल्यानंतर एका तरुणाने मोठ्या शिताफीने मुंबईत चरस विक्री करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सापळा रचून या तरुणाला अटक केली. त्याला कर्दे इथे आणलं असता 10 किलो चरस त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केलं. 14 ऑगस्टला मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावर केतकीच्या बनात बेवारस 12 किलो चरस सापडलं. तर 15 ऑगस्टला हरणई नवानगर इथून 9 किलो मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुन्हा एकदा मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावर 8 किलो बेवारस चरसची पाकिटं आढळली. तर कोळथरे इथल्या समुद्रकिनाऱ्यावर देखील पोलिसांना चरसची आणखीन काही पाकिटं सापडली. गेले 4 दिवस ही मोहीम सीमाशुल्क विभागाचे अधिकारी श्रीकांत कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली 14 ते 17 ऑगस्ट या दरम्यान राबवण्यात आली. या शोधमोहिमेत पोलिसांना मोठ्या प्रमाणात चरसचा साठा हाती लागला. गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर देखील अशाच प्रकारची चरसची पाकिटं आढळून आली. समुद्रातल्या गस्ती पथकांच्या कारवाईला घाबरून ही पाकिटं समुद्रात टाकून दिली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही शोधमोहीम राबवण्यात आली. समुद्रकिनारी कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू, पिशवी, पाकिट इत्यादी आढळून आल्यास पोलिसांना तातडीने खबर देण्याचं आवाहन दापोली पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी केलं आहे.